आमच्याकडे ऍक्च्युली टेनंट होते ते पण आहे आणि माझे म्हणजे आमच्या शाळेतले एक रेडी हॅलो व्हॉइस चेक मॅम एकदा व्हॉइस चेक करूया हॅलो 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 व्हॉइस चेक ओके हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ श्रोते हो आपण आचार्य 90 FM म्हणून बऱ्याच ठिकाणी मीडिया पार्टनर म्हणून कार्यरत असतो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमांचे मीडिया पार्टनर म्हणून आपण काम करत आहोत आणि एक खूप अतिशय उल्लेखनीय असा उपक्रम आपल्याकडे आलेला आहे तो म्हणजे चेंबूर एज्युकेशन सोसायटीचा सध्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हे जे वर्ष आहे ते आपण पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांचं त्रिजन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्याचबरोबर उद्या अर्थात 13 ऑगस्ट हे त्यांचं पुण्यस्मरण आहे आणि त्यामुळे चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून एक सुंदर कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे खरं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्य होतं हे अतिशय उल्लेखनीय कार्य होतं त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या जनसमुदायासमोर कामाची मांडणी केली ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला सगळ्यांसमोर आणलं ते फार वाखणण्याजोगं काम आहे आणि म्हणूनच अहिल्याबाई होळकर यांच्याविषयीची माहिती किंवा त्यांचं जे काही कार्य आहे ते सगळ्या समाजापर्यंत पोहोचलं जावं म्हणून चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून हा एक उपक्रम राबवला जातोय आणि चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या भूषणा मॅम आज माझ्या सोबत आलेल्या आहेत नावाप्रमाणेच त्या सुद्धा अतिशय वेगळ्या आहेत आणि आज त्या आपल्याला या उपक्रमाची माहिती देणार आहेत मॅडम मी तुम्हाला विनंती करते की आपल्या सगळ्या श्रोत्यांना हा जो उपक्रम काय आहे याची माहिती सांगावी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती आहे आता आणि अशा या महान व्यक्तीचं कार्य आपल्या सगळ्या लोकांसमोर यावं कारण आपण फक्त हे इतिहासामध्ये वाचतो पण प्रत्यक्षात आपल्याला त्याची काही माहिती नाही शाळा संपली की त्याचं काही कोणाला माहीत नसतं आणि त्यामुळे ह्या ज्या अहिल्याबाईंनी जे काही कार्य केलेलं आहे तळागाळातल्या लोकांसाठी आणि त्यावेळच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी कशाप्रकारे काम केलंय हे सगळ्या लोकांसमोर यावं ह्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रम आम्ही म्हणजे चेंबूर एज्युकेशन सोसायटी जी चेंबूर नाक्यावरती आहे आणि त्याच्यातर्फे त्या संस्थेमार्फत आम्ही हा कार्यक्रम उद्या फाईन आर्ट्स सोसायटीमध्ये सकाळी 10 वाजता करत आहोत या कार्यक्रमासाठी सहभाग कोणाकोणाचा असणार आहे मग या कार्यक्रमासाठी सहभाग म्हणजे मंगल प्रभात लोढाजी जे आपले पालकमंत्री आहेत ते येणार आहेत आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि ते राज्याचे कौशल्य विकास मंत्री सुद्धा आहेत ते येणार आहेत त्याचबरोबर आपल्या अंधेरीच्या तहसीलदार स्वामी म्हणून आहेत त्याही येणार आहेत आणि हे दोन असे मोठे लोक की ज्यांना अहिल्याबाईंविषयी खूप काही सांगायचं किंवा माहिती आहे असे आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत उद्या त्याचबरोबर शाळेमधले जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आम्ही बोलावतोय आणि पालकांना बोलवायचं कारण थोडंसं वेगळं आहे कारण विद्यार्थी सगळे छोटे आहेत त्यांना एवढं काही कळत नाही पण जर त्यांच्या पालकांना याविषयी माहिती कळली किंवा ते सुजाण झाले तर अर्थातच आपल्या विद्यार्थ्यांनाही ते सांगणार आहेत आपल्या मुलांना सांगणार आहेत आणि इतरांकडेही त्याविषयी चर्चा होणार आहे जेणेकरून की अहिल्याबाईंचं नाव आजच्या युगामध्ये आजच्या तरुणाईला आजच्या विद्यार्थ्यांना पुढे जे आपले भावी नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे मॅम कार्यक्रमाची वेळ काय असणार आहे कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी 10:30 ते 1 नक्कीच मला असं वाटतं हे अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे कारण आपण असे वेगवेगळे कार्यक्रम राबवतो अनेक प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करतो परंतु स्पर्धांचं आयोजन करताना अशा समाज सुधारकांची माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा विचार आपण करायला हवा आणि हा विचार चेंबूर एज्युकेशन सोसायटीने केलेला आहे त्यामुळे त्यांचं खरंच खूप कौतुक आणि जसं आपल्याला माहितीच आहे की हे वर्ष पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांचं त्रिजन्मशताब्दी वर्ष आहे संपूर्ण देशभर हे वर्ष उत्साहात साजरं होत आहे आपल्या संस्थेने म्हणजे अर्थात चेंबूर एज्युकेशन सोसायटीने
पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची महती शाळेतील सर्व विद्यार्थी पालक व सर्व कर्मचारी यांना करून देण्याकरिता उद्या अर्थात मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 या त्यांच्या पुण्यस्मरण दिनी एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमास राज्याचे कौशल्य विकास मंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थात माननीय श्री मंगलप्रभात लोढा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ता म्हणून जसं आताच मॅडमनी आपल्याला सांगितलं की सन्माननीय श्रीमती स्नेहलता स्वामी ज्या अंधेरी विभागाच्या तहसीलदार आहेत त्या उपस्थित राहणार आहेत आणि त्या प्रमुख वक्त्या म्हणून सुद्धा आपल्याला लाभलेल्या आहेत. तर आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांना एक आदरांजली वाहायची आहे. आणि मला असं वाटतंय की आदरांजली फक्त कार्यक्रमास उपस्थित न राहता त्या कार्यक्रमामध्ये अहिल्या देवींविषयी ज्या काही गोष्टी सांगितल्या जातील किंवा त्यांच्या कार्याची जी काही उजळणी तिकडे होणार आहे त्या सर्व गोष्टी ज्ञात करून त्या सर्व गोष्टी आत्मसात करून आपण त्यांच्या पावलांवर जसंच्या तसं पाऊल नाही टाकू शकत परंतु त्यांच्यातले काही गुण आपल्याला घेण्यासारखे आहेत ते गुण आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा तुम्ही जो उपक्रम राबवताय त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक आहे आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि आचार्य 90 FM तुम्ही मीडिया पार्टनरशिप म्हणून ही संधी दिली त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. मी सुद्धा केबुरी जंक्शन सोसायटीतर्फे आपले खूप खूप आभार मानते आणि नक्कीच तुम्ही सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं कारण अशा प्रकारचे कार्यक्रम हे फार होत नाहीत आणि जिथे होत आहेत तिथे आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार असतं आणि ते घ्यायला आपण नक्कीच इथे उपस्थित राहिलं पाहिजे. धन्यवाद आचार्य FM. तर श्रोते हो उद्या आम्ही जातोय आचार्य 90 FM वतीने आमची सगळी टीम तिथे जाऊन हा कार्यक्रम नक्कीच ऐकणार आहोत. तर तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहा. चेंबूर मधील फाईन आर्ट जे सगळ्यांना ज्ञात आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता पार पडतोय. तर आपण सगळ्यांनी उपस्थित राहून छान कार्यक्रमातून माहिती जी मिळणार आहे त्याचा आनंद घेऊयात. आणि पुन्हा एकदा भूषणा मॅम तुमचे खूप खूप आभार तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना आपल्या कार्यक्रमाची माहिती दिली. धन्यवाद मॅडम. तर श्रोते हो मी आरजे कोमल भूषणा मॅम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. उद्या नक्की आवर्जून सगळ्यांनी फाईन आर्ट्स मध्ये या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.